जॉन अब्राहम, ऋतिक रोशन, आमिर खान नंतर आता धूम 4 मध्ये सलमान रणवीरची जोडी दिसू शकते. 2020 पर्यंत हा चित्रपट येण्याची शक्यता आहे. सलमानच्या वाट्याला एकापाठोपाठ एक बिग बजेट चित्रपट येत आहेत. रेस 3 नंतर दबंग 3, किक 2, भारत आणि आता सलमान धूम 4 मध्येही दिसणार असल्याच्या चर्चा रंगतात. सलमान सोबतच रणवीर सिंगचं नावही यासाठी चर्चेत आहे. निर्माते बोनी कपूर लवकरच वॉन्टेड सिनेमाचा सिक्वल घेऊन येत आहेत. त्यासाठी त्यांनी सलमान खानला विचारणा केल्याचं कळतंय. मात्र त्यावर सलमाननं होकार कळवलाच नाहीये. त्यामुळे त्यांनी आता सलमानची वाट न बघता टायगर श्रॉफला विचारणा केल्याचं कळतंय. बोनी कपूर यांनी दिग्दर्शक प्रभुदेवासोबत केलेल्या चर्चेतून वॉन्टेडच्या सिक्वलसाठी टायगर श्रॉफला कास्ट करण्याची चर्चा सध्या सुरू आहे. प्रियांका निक यांच्या अफेअरची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अगदी अमेरिकेपासून तर मुंबईच्या रस्त्यांवरती निक आणि प्रियांका हातात हात घालून फिरताना दिसतात. पण निकची नजर प्रियांकावरच नाही तर दीपिका पदुकोणवरही आहे. याचा सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे निकचे इंस्टाग्राम अकाउंट. निक प्रियांका सोबतच दीपिका पदुकोणलाही फॉलो करतोय. अमेरिका आणि कॅनडाच्या द बँग टूरवर असलेल्या अभिनेत्री कॅटरीना कैफनं नुकत्याच शेअर केलेल्या एका फोटोमुळे ती पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनतीये. कॅटरीना कैफनं इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केलाय. मलंग असं या फोटोमध्ये लिहिल्यानं तिच्या चाहत्यांना पुन्हा धूम 3 ची आठवण झाली आहे. धूम 3 या चित्रपटात कॅटरीना मलंग ह्या गाण्यावर थिरकली होती. गेल्या काही दिवसांपासून बायोपिक सिनेमांची संख्या वाढत चालली. अभिनेत्री सनी लिओनीच्या आयुष्यावर भाष्य करणारी करणजीत कौर द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी ह्या बायोपिकची घोषणा सुरू आहे. या बायोपिक मधून बऱ्याच अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. सनी ह्या बायोपिक मध्ये झळकणार असून सनीनं तिच्या ट्विटर अकाउंटवरून याविषयी माहितीही दिली आहे. 24 तास रहा एक पाऊल पुढे.